नमस्कार मित्रांनो, टेक एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे. बघा, चुडमध्ये आपण शालेय पोषण आयोजनेबाबत एक अत्यंत महत्त्वाचं प्रपत्र काढलं ते पाहणार आहोत. त्यामध्ये काय महत्त्वाची माहिती एवढं आपण पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवट आवडला तर लाईक करायला काही कसर करू नका. चला तर व्हिडिओ सुरू करूया. नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा काय महत्वाचं परिपत्रक. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य आणि 22 जुलै म्हणजे काल आलेलं महत्वाचं परिपत्रक आहे. बघा, प्रति मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व शिक्षण उपसंचालक मुंबई, विषय शालेय पोषण आहार योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी भरारी पथके आणि दक्षता पथके स्थापन करण्याबाबत. नवीन शैक्षणिक वर्ष सुरुवात झाली असून शाळांमधून विद्यार्थ्यांना गरम ताजा आहार उपलब्ध करून देण्यात येत आहे. तथापि राज्यातील शाळांमधून शालेय पोषण आहार योजनेच्या अंमलबजावणीमध्ये विद्यार्थ्यांना आहाराचे वाटप कमी करणे, निकृष्ट प्रतीचा आहार मुलांना देणे, आहाराचे वाटप न करणे, योजनेमध्ये गैरव्यवहार करणे इत्यादी स्वरूपाच्या तक्रारी शासनाकडे येत आहेत. तसेच योजनेबाबत वर्तमानपत्रामध्ये प्रतिकूल स्वरूपाच्या बातम्या छापून येत असतात. विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचा पोषण आहार मिळण्यासाठी योजनेची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. याकरता खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी. संदर्भित शासन निर्णयानुसार शालेय पोषण आहार योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक जिल्हास्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली भरारी पथक स्थापन करण्याबाबत शासनाने मान्यता दिली आहे. जिल्हास्तरावरील भरारी पथक कार्यान्वित करण्यासाठी जिल्हा परिषदेतील अधिकारी आणि 2 कर्मचारी यांची भरारी पथकामध्ये नियुक्ती करावी. सदर पथकामार्फत जिल्ह्यातील शाळांमध्ये शालेय पोषण आहार योजनेची अंमलबजावणी व्यवस्थित होत आहे किंवा कसे याबाबत तपासणी करावी. भरारी पथकामार्फत जिल्ह्यामधील ग्रामीण तसेच नागरी भागातील महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषद व कटकमंडळ पात्र शाळांची आणि केंद्रीय स्वयंपाकगृहाची तपासणी करण्यात यावी. शिक्षण अधिकारी प्राथमिक, जिल्हा परिषद व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी भरारी पथकामध्ये पाठवण्यासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांची नावे निश्चित करावीत. त्यानंतर संबंधित पथकात शाळा तपासणीचा कार्यक्रम निश्चित करून द्यावा. भरारी पथकाचा शाळा तपासणीचा कार्यक्रम गोपनीय ठेवण्यात यावा, जेणेकरून अचानक शाळा तपासणी होऊन वस्तुस्थिती नियंत्रणास येईल. भरारी पथक कार्यान्वित होण्यासाठी 1 अधिकारी आणि किमान 2 कर्मचारी यांची वेळोवेळी नियुक्ती करण्यात यावी. प्रत्येक जिल्ह्यामध्ये दरमहा किमान 10 शाळांची तपासणी भरारी पथकामार्फत करण्यात यावी. भरारी पथकात शाळा तपासणी करताना आढळून आलेल्या बाबी भरारी पथकाच्या प्रमुखाने 3 दिवसाच्या आत अहवाल सादर करून मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षण अधिकारी प्राथमिक यांच्या निर्देशनास आणाव्यात. सदर अहवाल प्राप्त झाल्यानंतर ज्या शाळांमध्ये योजनेच्या अंमलबजावणीमध्ये त्रुटी आहेत त्या शाळांमध्ये योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्यात याव्या. मात्र ही योजना राबवताना गैरव्यवहार होत असल्याचे आढळून आल्यास संबंधितांना योग्य ती कारवाई करण्यात यावी. बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत असलेल्या शाळांमध्ये शालेय पोषण योजनेच्या अंमलबजावणी तपासण्यासाठी शिक्षण अधिकारी बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई यांनी भरारी पथक गठीत करून शाळा तसेच केंद्रीय स्वयंपाकगृहाची तपासणी करण्यात यावी. उक्तप्रमाणे जिल्हास्तरावरील भरारी दक्षता पथकाप्रमाणेच तालुका युवारच्या स्तरावर देखील भरारी दक्षता पथक स्थापन करून योजनेची तपासणी करावी. सदर भरारी पथकाकडून संदर्भित शासन निर्णयानुसार योजनेच्या अनुषंगाने आवश्यक त्या सर्व ठिकाणी व शाळांना भेटी देऊन तपासणी करावी. तपासणी दरम्यान आढळून येणाऱ्या त्रुटीचे तात्काळ निराकरण करणे, तशी योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना उत्तम प्रकारे देण्यासाठी प्रभावी अंमलबजावणी करावी. शालेय पोषण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी वरीलप्रमाणे पथकामार्फत यादृच्छिक पद्धतीने तसेच गोपनीय पद्धतीने तपासण्या कराव्या. सतत तपासणीबरोबर संबंधित यंत्रणांनी नियमित तपासणी करणे आवश्यक आहे. भरारी दक्षता पथकाने तपास करण्याची बाबी संदर्भातील पत्रासून जोडलेल्या परिशिष्ट अ ब आणि क नुसार तपासणी नमुने देण्यात आले आहेत. या नमुन्यामध्ये आवश्यकतेनुसार अधिकची माहिती समाविष्ट करता येईल. प्रत्येक जिल्हा व तालुक्याच्या भरारी पथकांनी केलेल्या शाळाभेटी कार्यक्रमाची माहिती संबंधित शिक्षण अधिकारी यांनी संकलित करून एकत्र गोषवारा परिशिष्ट ENF मधील तक्त्यात दरमहा 10 तारखेच्या आत MDM EP1@gmail.com ईमेलवर पाठवावी. असं हे शिक्षण संचालक प्रथम यांचं पत्रक आहे. आणि बघा, त्यानंतर आता कुठल्या बाबी ज्या शाळेसाठी आवश्यक आहेत त्या बघा. परिशिष्टामध्ये शालेय पोषण योजना, शाळा तपासणी नमुना, शाळा तपासणी दिनांक, वेळ, युडायस क्रमांक, शाळेचे नाव, केंद्र, तालुका, जिल्हा, भरारी पथक प्रमुखाचं नाव आणि भरारी पथकातील सदस्यांची नावे आणि मुख्याध्यापकाचं नाव. नंतर आता बघा याच्यामध्ये काय काय बाबी राहतील. तर आजची कृती म्हणजे ज्या दिवशी शाळेला भेट दिली त्या दिवशी कृती, येता पटसंख्या 1 ते 5 आणि 7-8ची एकूण उपस्थिती आणि आधार क्रमांक उपलब्ध असलेले विद्यार्थी संख्या, शाळेच्या दर्शनी भागात मेनू प्रदर्शित केला आहे का, लावलेला आहे का, हे आवश्यक आहे. आपत्कालीन यंत्रणेचे संपर्क क्रमांक दर्शनी भागात प्रदर्शित केले आहे काय. नंतर अन्न शिजवणाऱ्या यंत्रणेचे नाव,
करारनामा केला आहे का, होय असेल तर होय, नाही असेल तर नाही लिहितील. नंतर शाळेत प्रत्यक्ष कार्यात स्वयंपाक किंवा मदतीची संख्या, अन्न शिजवून देणाऱ्या स्वयंपाकी मदती यांचे दर 6 महिन्यात वैद्यकीय तपासणी केली जाते काय, अन्न शिजवण्याचा परिसर स्वच्छ आहे काय, शाळेत पिण्याचे पाणी सुविधा उपलब्ध आहे काय, विद्यार्थ्यांना हात धुण्याची व्यवस्था आहे काय, शाळेमध्ये वजन काटा उपलब्ध आहे का, असल्यास आहार शिजवण्यासाठी विद्यार्थ्यांचे प्रमाणात तांदूळ धान्यादी वस्तू मोजून वजन करून वापरल्या जातात काय, आहारामध्ये भाजीपाल्या समावेश आहे काय, विद्यार्थ्यांना पुरेसा आहार दिला जातो का, शाळा भेटीवेळी आहाराची गुणवत्ता कशी होती, अतिउत्कृष्ट, उत्कृष्ट, बरी, बेचव, आहाराबाबत विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया काय आहे, शालेय पोषण आहार योजनेच्या दैनंदिन नोंदी नियमित केल्या जातात काय, शाळेची MDM पोर्टलवर दैनंदिन नियमित माहिती भरली जाते काय, नसल्यास कारण, नोंदवहीवरील तांदूळ व धान्यातील मालाची शिल्लक व प्रत्यक्ष शिल्लक साठा बरोबर आहे का, नसल्यास तफावतीचा तपशील, आहाराचा नमुना बंद डब्यात ठेवून पुढील दिवसापर्यंत जतन केला जातो काय, अग्निशमन यंत्रणा आहे काय, असल्यास सुस्थितीत आहे का, कॅशबुक अद्ययावत ठेवले आहे का, नसल्यास तपशील, किचन शेड उपलब्ध आहे का, होय नाही असल्यास किचन शेडचा प्रकार, इंधनाचा वापर, LPG चूल स्टोव इतर, शाळेमध्ये किचन गार्डन आहे का, होय नाही असल्यास त्यामध्ये उत्पादित होणाऱ्या भाजीपाला फळांचा वापर विद्यार्थ्यांनी होतो काय, विद्यार्थ्यांना स्नेहभोजन उपलब्ध करून दिले जाते काय, असल्यास तपशील, अंदाजित लाभार्थी, एकूण अंदाजित रक्कम, तांदुळाच्या रिकाम्या गोण्या पुढील पुरवठ्यावेळी वाहतूकदारास वर्गीकरून पुरवठादाराकडे दिल्या आहेत काय, दिल्या असल्यास हस्तांतरित गोण्यांची नोंद ठेवली आहे का, विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी झाली आहे का, दर 3 महिन्याला विद्यार्थ्यांचा BMI काढून नोंदवहीमध्ये नोंदवला आहे काय, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य योजनेची तपासणी करतात का, योजनेची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होते किंवा नाही, योजनेबाबत अभिप्राय व सूचना, सर्वसाधारण मूल्यमापन बघा कशाप्रकारे, तर शालेय पोषण आहार योजना खालीलप्रमाणे राबवत असल्याचे आढळून आले, उत्कृष्ट, चांगली, बरी, वाईट, गैरव्यवहार, गैरव्यवहार असल्यास सविस्तर तपशील नमूद करावा, ठिकाण तपशील, तपासणी अधिकाऱ्याचं नाव आणि स्वाक्षरी अशा प्रकारे. नंतर हे परिशिष्ट ड तालुक्यासाठी आहे, ज्यामध्ये भरेल पथकाने तपासल्या शाळांची संख्या, शालेय पोषण आहार वाटप व्यवस्थित असलेल्या शाळांची संख्या, आहार वाटप व्यवस्थित नसलेल्या शाळांची संख्या, ही माहिती आहे. त्यानंतर आहे परिशिष्ट ही जिल्ह्याचं नाव, ही जिल्हा स्तरावरच्या जिल्हा स्तरावर अधिकाऱ्यांसाठी आहे. आणि त्यानंतर आहे परिशिष्ट फ जिल्ह्याचे नाव, मैना ही जिल्ह्याची माहिती अशा प्रकारे. त्यानंतर शालेय पोषण आहार योजना केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीमार्फत आहाराचा पुरवठा होत असल्या शाळांच्या भेटीचे प्रपत्र, हे आता केंद्रीय स्वयंपाकगृह जिथं असेल त्यांच्यासाठी हे भेटीचं प्रपत्र आहे. तशाच प्रकारचं याच्यामध्ये काही सूचना केंद्रीय पथकामध्ये काय आहेत बघा. इथंसुद्धा केंद्रीय स्वयंपाकगृह संस्थेचे नाव, पत्ता, केंद्रीय स्वयंपाकगृहामार्फत आहार पुरवठा सुरू केला दिनांक, नंतर शाळा भेटीवेळी संबंधित अधिकाऱ्यांनी संस्थांवर पुरवठा झालेल्या आहाराची स्वतः वजन करून नोंद घ्यावी, आजची पाककृती अशा प्रकारे हे यासाठी माहिती आहे. त्यानंतर केंद्रीय स्वयंपाकगृह तपासणीचे प्रपत्र दिलेलं आहे. त्यानंतर बघा आता केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीमार्फत आहाराचा पुरवठा होत असलेल्या शाळांच्या भेटीचे प्रपत्र यामध्ये आता काय आहे तर बघा, शाळा भेटीवेळी संबंधित अधिकाऱ्यांनी संस्थांमध्ये पुरवठा झालेल्या आहाराचे स्वतः वजन करून नोंद घ्यावी, आजची पाककृती, केंद्रीय स्वयंपाकगृहामार्फत आहार वितरित करण्याकरता शाळास्तरावर नियमितपणे उपस्थित राहणाऱ्या स्वयंपाकी मदतनीस संख्या, संबंधित स्वयंपाकी मदतनीस यांच्याकडून विद्यार्थ्यांना जेवणानंतर परिसर व भांडे स्वच्छता केली जाते किंवा कसे, कार्यरत स्वयंपाकी मदतनीस यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र उपलब्ध आहे का, केंद्रीय स्वयंपाकगृहामार्फत शाळांना आहाराचा पुरवठा हवाबंद डब्यातून केला जातो किंवा कसे, केंद्रीय स्वयंपाकगृहामार्फत आहाराचा पुरवठा करतेवेळी शाळास्तरावर आहाराचे वजन करण्याकरता संस्थेच्या वाहनामध्ये इलेक्ट्रॉनिक वजन काटा उपलब्ध आहे किंवा कसे, शाळास्तरावर विद्यार्थ्यांना आहार घेण्याकरता ताटे प्लेट्स उपलब्ध आहेत का, विद्यार्थ्यांना हात धुणे सुविधा आहे का, शाळास्तरावर विद्यार्थ्यांना जेवणावेळी पिण्याचे पाणी सुविधा आहे का, प्राप्त झालेल्या आहाराची चव नोंदविणे, आहाराचे वजन नोंद व लाभार्थी संख्येची नोंद शाळास्तरावर नियमितपणे घेतली जाते काय, आहाराबाबत विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया काय आहे, आहाराचा नमुना जतन करून ठेवला जातो का, विद्यार्थ्यांना आहार वाटप करतेवेळी शिक्षक उपस्थित असतात का, दररोजच्या लाभार्थी संख्या MDA पोर्टलवर नोंदवली जाते काय, संबंधित महानगरपालिका नगरपालिकाने केंद्रीय स्वयंपाकगृहाच्या संस्थेबद्दल केलेल्या करारनाम्याची प्रत शाळांना देण्यात आली किंवा कसे, केंद्रीय स्वयंपाकगृहामध्ये पुरवठा करणाऱ्या संस्था आठवड्यातून एकदा पुरकार देतात किंवा कसे, देत असल्यास पूर्वकाळाचा प्रकार व दिवस, विद्यार्थ्याची आरोग्य तपासणी झाली काय, दर 3 महिन्याला विद्यार्थ्याचा BMI काढून नोंदवहीमध्ये नोंदवला काय, इंधन भाजीपाला धान्यातील मालाची रक्कम शाळेच्या खात्यावर जमा झाल्या व शाळेने अन्न शिजवणारे यंत्रच अदा केल्याचा तपशील, शाळेच्या बँक खात्यावरील शेवटच्या 4 नोंदीची माहिती नमूद करावी अशा प्रकारे. नंतर केंद्रीय स्वयंपाकगृहामध्ये पुरवठा होत असलेल्या आहाराबाबत वजन, दर्जा, गुणवत्ता, शाळेच्या मुख्याध्यापकाचे अभिप्राय, केंद्रीय स्वयंपाकगृहामध्ये शाळास्तरावर ज्या तारखेपासून आहाराचा पुरवठा केला जात आहे त्या तारखेपासून शाळा तपासणीच्या दिनांकापर्यंत लाभार्थी संख्या व आहाराच्या वजनाचा तपशील नोंदवावा. त्यानंतर केंद्रीय स्वयंपाकगृह तपासणीचे प्रपत्र, केंद्रीय स्वयंपाकगृह चालणाऱ्या संस्थेचे पूर्ण नाव, पत्ता, केंद्रीय स्वयंपाकगृहाचा पत्ता, केंद्रीय स्वयंपाकगृहाच्या गोदामाचा पत्ता, केंद्रीय स्वयंपाकगृहाने व्यवस्थापन पाळणाऱ्या व्यक्तीचे नाव, संस्थेचे अन्न सुरक्षा व मानदेय कायदा 2006 अंतर्गत अन्न शिजवण्याचा परवाना
परवान्याची अंतिम मुदत दिनांक, संस्थेच्या अन्न सुरक्षा मानदे कायदा 2006 अंतर्गत शिजवण्याचा परवाना, वरील पत्ता केंद्र स्वयंपाकगृह व शाळास्तर आहाराचा पुरवठा करण्याकरता वापरल्या जाणाऱ्या वाहनांची संख्या, अशा प्रकारे जिथं केंद्रीय स्वयंपाकगृह तिथली माहिती आहे। हे अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाचं प्रपत्र आपल्याला समजलं असेल, व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। आणि आपल्याला जर हे परिपत्रक हवं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्सवर लिंक दिली आहे, त्या लिंकवर क्लिक